राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येऊ शकतात अशी सगळी गंमत आहे. मात्र राज ठाकरे यांना उघडपणे सोबत घेण्यास भाजपचा विरोध आहे. तर शिर्डीमध्ये बाळ नांदगावकर जे माजी गृहराज्यमंत्री आहेत आणि ज्यांनी माझगाव मतदार लोकसभा विधानसभा मतदारसंघातनं छगन भुजबळ यांचा 1995 पराभव केलेला होता, त्यामुळे उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडीसोबत गेलेले आहेत तर राज ठाकरे स्वाभाविकपणे महायुतीसोबत जातील. छुप्या पद्धतीनं का होईना पण ते उद्धव ठाकरेंच्या विरोधात जातील आणि ती संधी एकनाथ शिंदे यांना साधायची आहे. शिर्डीमध्ये एक नवीन समीकरण तयार होत आहे असं ऐकायला मिळत आहे आपल्याला. एक ठाकरे शिंदेसोबत येत आहेत, नेमकं काय? तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे विरोधात बंद केलं, पण जर आपल्याला जर शिवसेना वाढवायची असेल, आपला पक्ष जर वाढवायचा असेल तर कोणता ना कोणता तरी ठाकरे आपल्यासोबत हवा. आणि जी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे त्यानुसार राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येऊ शकतात अशी सगळी गंमत आहे. मात्र राज ठाकरे यांना उघडपणे सोबत घेण्यास भाजपचा विरोध आहे. खरं तर राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाची शाल पांघरलेली आहे. राम मंदिराच्या सोहळ्याचं त्यांनी स्वागत केलेलं होतं. नंतर राम मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं सगळं सोहळा साजरा झाला त्यात देखील ते सहभागी घरनं कावीना पण सहभागी झालेले होते. त्यामुळं राज ठाकरेंसाठी हिंदुत्व हा आता एक महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व जर सोडलेलं आहे तर ते हिंदुत्व राज ठाकरे धरू पाहत आहेत. आणि एकनाथ शिंदे यांची अडचण अशी आहे की मुंबईमध्ये जर आपल्याला पक्ष वाढवायचा असेल तर राज ठाकरेंना सोबत त्यांना घ्यावं लागतं आहे. मात्र ही आता समीकरण जमवायचं कसं, तर अशी जी माहिती आपल्या कानावर येत आहे त्यानुसार शिर्डी जी जागा आहे ती अनुसूचित जातींसाठी जी जागा आहे ती जागा मनसेसाठी सोडायची. मुंबईमधली आणखीन एखादी जागा मनसेसाठी एकनाथ शिंदे सोडू शकतात आणि एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे आणि मनसेनं मदत करायची असं हे समीकरण आहे. तर शिर्डीमध्ये बाळ नांदगावकर जे माजी गृहराज्यमंत्री आहेत आणि ज्यांनी माझगाव मतदार लोकसभा विधानसभा मतदारसंघातनं छगन भुजबळ यांचा 1995 पराभव केलेला होता, एका साध्या शिवसैनिकानं छगन भुजबळ यांच्यासारख्या एक तगड्या नेत्याचा 1995 पराभव करणं ही फार मोठी गोष्ट होती. आणि ती गोष्ट नांदगावकर यांनी घडून आल्यानंतर त्यांचा राजकारणातील आलेख आहे तो चढताच राहिलेला होता. पण 2014 ज्या पद्धतीनं मनसेचा आलेख खाली उतरू लागला त्या पद्धतीनं नांदगावकर देखील नव्या संधीच्या शोधामध्ये आहेत आणि तो शोध शिर्डीपाशी येऊन थांबतो आहे असं अशी आपली माहिती आहे. राधाकृष्ण विखे पाटील ज्यांचा या नगर जिल्ह्यामध्ये होल्ड आहे त्यांनी देखील नांदगावकर यांच्या उमेदवारीला अनुकूलता दर्शवली आहे अशी आपली माहिती आहे. त्यामुळं मनसेला सोबत घ्यायचं पण अधिकृत युती करायची नाही, मनसेच्या विरोधात महायुती म्हणजे भाजप आणि शिंदे सेना यांचा उमेदवार नसेल तर मनसेविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होऊ शकेल. आणि राज ठाकरे यांची जी सारी रणनीती आहे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काम करायचं, त्यामुळे उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडीसोबत गेलेले आहेत तर राज ठाकरे स्वाभाविकपणे महायुतीसोबत जातील. छुप्या पद्धतीनं का होईना पण ते उद्धव ठाकरेंच्या विरोधात जातील आणि ती संधी एकनाथ शिंदे यांना साधायची आहे. राज ठाकरे यांचा जो भडीमार उद्धव ठाकरेंवरती होईल त्याची मदत एकनाथ शिंदे यांना हवी आहे आणि या वाटाघाटींचा मार्ग सध्या तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून जातो आहे असं आपल्याला समजत आहे. याबाबत अनेक घडामोडी घडतील, त्याबाबतचे सखोल विश्लेषण करणारे व्हिडिओ आम्ही लेटसपूर्ती केलेले आहेत, तुम्ही ते आवर्जून पाहावे. सर, या निमित्तानं राज ठाकरे पण कुठेतरी त्यांची जी मधल्या काळात कमी झालेली ताकद आहे जी सातत्यानं त्यांच्यावर टीका केली जाते की 2009 तुमचे 13 आमदार निवडून आले, त्यानंतर तुमचा आलेख घसरला, तुमचे आमदार कोण आहेत, एकच आमदार आहे, या टीकेला पण ते कदाचित भाजप आणि शिवसेनेच्या जवळ जाऊन उत्तर देतील का? म्हणजे दोन गोष्टी आहेत, म्हणजे राज ठाकरेंना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली संसदेतली विधिमंडळ ताकद वाढवावी लागणार आहे, त्याशिवाय या पक्षाला चांगले दिवस येणार नाहीये. तर जर शिंदे आणि भाजपच्या मदतीने आपला एखादा जर खासदार झाला आणि तोही बाळ नांदगावकर यांच्यासारखा निष्ठावान सैनिक की ज्या सगळ्या पद्धतीमध्ये राज ठाकरेंच्या सोबत राहिला ते जर खासदार झाले तर मला वाटतं राज ठाकरे यांना देखील आवडेल आणि त्यांची ताकद देखील वाढू शकेल आणि कुठेतरी पक्ष स्थिरावतो आहे याचा देखील मेसेज त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत जाईल. कोणताही आमदार एकच आमदार असताना, खासदार नसताना आणि कोणत्याही पालिकेत कुठे कोणत्याही संस्थेमध्ये ताकद नसताना राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांमधला करिश्मा कायम आहे. हा जर करिश्मा पुढे वाढवायचा असेल आणि टिकवायचा असेल तर कोणीतरी खासदार आमदार होणं गरजेचं आहे
आणि मला वाटतं त्यासाठी राज ठाकरे हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत छुपी किंवा उघड युती करू शकतात.